नमस्कार, हिंदुस्तान भर से बीटीएस न्यूज के देखने वालों का बीटीएस चैनल में स्वागत है। आइए देखते हैं आज के समाचार। मुनीर मिर्जा, सीनियर कॉरेस्पॉन्डेंट ऑफ बीटीएस चैनल विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस। काल काहीतरी TV9 ला क्रीड सोमवारचे काहीतरी बातमी, तिने असं म्हणलं की 31 डिसेंबर पर्यंत सगळे अर्धे हॉस्पिटलमध्ये असणार, अर्धे जेलमध्ये असणार। आणि अनिल देशमुख साहेबला पवार साहेबांनी लपून ठेवलं आहे। अरे किरीट सुमैया साहेबाला भरपूर काम आहे, हे असे लपनलपीचे आम्ही कामं करत नाही। तुला तो असा सोडला आहे, ते देवाचे नाव बैल कसा सोडताय तसा भाजपने तुला किरीट सुमैया रस्त्यावर सोडला आहे। आणि लोकांनी विचारतात तुम्हाला, आणि तू मुंडका हिलावतोय, हा हा असा होणार आहे। अरे तुम्हाला काहीतरी लाज वाटायला पाहिजे किरीट सुमैया। यू आर जस्ट पॉइंटिंग अगेन्स्ट सच अ बिग लीडर। पूरा दुनियामध्ये पवार साहेबला लोक मानतात, पूऱ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये देवा माणूस आहे पवार साहेब। आणि तुम्ही म्हणता की अनिल देशमुखला पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी लपून ठेवलंय। अरे तुला तर नंदी बैल म्हणून ठेवलंय, रस्त्यावर सोडलंय भाजपनी। आमचे पवार साहेबचे, शरद पवारचे साहेबच्या नावाने तू बोलतोय। अरे ते काय तो भविष्यवाला आहे का की 31 डिसेंबर मे असा होणार आहे, 31 डिसेंबरला ते होणार आहे। आता असा टाईम आला आहे महाराष्ट्रामध्ये, कोणतरी तुझ्यावर काय केस लावणार मानधनचा, 1000 कोटीचा कोणतरी लावेल। आणि तू माफी मांग पवार साहेबच्याकडे। आमचे शरद पवार साहेब आहे, महाराष्ट्राची शान आहे, हिंदुस्थानची शान आहे। आणि तुझ्या तोंडात आलं तर फटाफट, अरे काय टी व्ही नाईन तुला काहीतरी पेमेंट करते की तू आमच्या नावाने बोंब मारा मराठी माणसाचे। अरे तुम्ही जाऊ ना कुठून आले, अरे तू तो नंदीबैल आहे BJP चा, आता काय होणार, तू मुंडका हिलावतोय। आमच्या साहेब आहे पवार साहेब, आणि मराठी माणसं काय रस्त्यावर पडले नाही किरीट सुमैया, टाईम आला नाही, तुला धडा शिकवतील मराठी लोक। आमच्या साहेब आहे पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्र आहे। आणि किरीट सुमैया, तू मराठीवर माणसा बोटा उचलू नको, तू तर नंदीबैल आहे भाजपचा। आता चंद्रकांत पाटील थांबला, ते म्हणलं फड्डीचे किशे किती दादा आहे। अरे ते तो पाकिट मारचा अध्यक्ष होता दिसतो, त्याला माहिती आहे किशेत कोणाचे काय काय। आणि तू आला 31 डिसेंबरला, अर्ध्या आत मी हॉस्पिटलला असणार, अर्ध्या आत असणार, ठीक आहे बाबा। पण तुला आम्ही नाव दिलं नंदीबाई, आणि मेहरबानी करून तुम्ही शरद पवार साहेबच्याकडे माफी मागायची, नाही तर कोणतरी तुमच्यावर। Happy Futures Tours and Travels, Injanbori Road opposite Falaknuma Police Station. Services: air ticketing, railway bookings, bus bookings, cars bookings. Real estates: builders, developers, sales and purchase.
प्रिंट एंड इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्विसेज। फॉर डिटेल्स कॉन्टैक्ट फरहान अली खान 8106786291।